किंवा नॅचरल प्रेग्नन्सी आणि आयव्हीएफ प्रेग्नन्सी यामध्ये काय फरक आहे, तर त्याला ओव्हुलेशन आपण म्हणतो. सो फॉर नॉर्मल प्रेग्नन्सीसाठी काय काय गरजेचं आहे आणि त्याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे. Subscribe to our YouTube channel and press the bell icon so that you don't miss any important updates related to infertility. Hello everyone, me Dr. Preeti Umate, Indira IVF Chhatrapati Sambhaji Nagar ethe as a infertility expert ahe. Jeva clinic madhe amchyakade couples yetat teva tyancha ek basic prashna nanna padlela asto, to mhanje ki IVF pregnancy hi kay aste, tyachi kay process ahe, khup kay vegla ahe ka, ki natural pregnancy ani IVF pregnancy yamadhe kay farak ahe. सो तेच मी असं मला डिटेल मध्ये थोडस व्हिडिओद्वारे सांगणार आहे. सो पहिल्यांदा आपण नॅचरल प्रेग्नन्सी कशी लागते याबद्दल बघूया. नॅचरल प्रेग्नन्सीसाठी जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, सर युट्रस असतं, ह्या फॅलोपियन ट्यूब्स असतात आणि हे ओव्हरी ज्यामध्ये अंडे असतात. ओके, दर महिन्याला जेव्हा पिरियड हा नॉर्मल रेग्युलर असतो त्यावेळेला साधारण 13व्या 14व्या दिवशीपर्यंत एक अंडा व्यवस्थितपणे वाढत असतं, ते वाढून फुटतं, त्याला ओव्हुलेशन आपण म्हणतो आणि मग ते ट्यूबमध्ये येत असतं. त्यावेळेला जेव्हा संबंध येतो तेव्हा पाणी हे इकडे पडतं दरवर्षाच्या तोंडाला आणि त्यानंतर ते स्पर्म्स हे ट्रॅव्हल करून या फलोपियन ट्यूब्स मध्ये येत असतात. इथे त्यांचा गर्भ बनतो आणि बनलेला गर्भ हा परत या गर्भाशयात येऊन चिकटतो आणि 9 मंथ प्रेग्नन्सी तयार होऊन येते. सो फॉर नॉर्मल प्रेग्नन्सीसाठी काय काय गरजेचं आहे, अंडे बनायला पाहिजे, फुटायला पाहिजे, स्पर्म काउंट चांगला पाहिजे, मोटिलिटी चांगली पाहिजे, मॉर्फोलॉजिकली ते चांगले पाहिजे आणि गर्भाशयाचं जे अस्तर आहे, या तिन्ही गोष्टी जेव्हा जुळून येतात त्यावेळेला प्रेग्नन्सी राहते. ज्या वेळेला ह्यामध्ये काही मिसमॅच होतं किंवा ही जी प्रोसेस आहे नॅचरल प्रेग्नन्सी जी फॅलोपियन ट्यूब मध्ये होते त्यांना कार्यरत नसते, तर त्यावेळेला आपल्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीची म्हणजेच IVF ची गरज लागते. सो IVF म्हणजे बेसिकली काय असतं, यामध्ये आम्ही सेल की स्त्री बीज आम्ही शरीराच्या बाहेर घेतो, काढून शुक्राणू घेतले जातात, त्यांचं एम्ब्रिओ हा आम्ही त्या पेट्री डिश मध्ये तयार करतो आणि मग नंतर ही गर्भाशयाची लाईनिंग बनवायची आणि मग त्यामध्ये तो गर्भ सोडायचा, ही अशी IVF ची प्रोसेस असते. सो जे काम तुमचं नॅचरली नळीमध्ये व्हायला पाहिजे, फलोपियन ट्यूब्स मध्ये व्हायला पाहिजे, ते आम्ही बाहेर करतो आणि म्हणून लेमन लँग्वेज मध्ये किंवा साध्या भाषेत त्याला टेस्ट बेबी असं म्हटलं जातं. आता तसं त्यामुळे दोन्ही जर बघितलं की नॅचरल प्रेग्नन्सी असेल किंवा IVF प्रेग्नन्सी असेल जवळपास सारख्याच असतात. डिफरन्स म्हणायला जर गेलो आपण तर असं आहे की नॅचरल प्रेग्नन्सी ही इंटरनली हार्मोन्स या सगळ्या गोष्टी असतातच. सो आपल्याला हार्मोनल सपोर्ट हा खूप काही जास्त देण्याची गरज नसते नॅचरल याच्यामध्ये. IVF मध्ये इनिशियली फर्स्ट 3 मंथ्स ज्याला आम्ही असं म्हणतो की ते गर्भ पक्क चिपकण्याची जी गरज असते, सो तोपर्यंत एक हार्मोनल सपोर्ट बाहेरून देण्याची गरज पडते. त्यानंतर आपण तो टेपर करत जातो आणि मग नंतर फार काही गरज पडत नाही त्याची. इनिशियली आता नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये सिंगलटन प्रेग्नन्सी ही जास्त कॉमन असते. आधीच्या काळामध्ये जसं IVF मध्ये मल्टिपल प्रेग्नन्सीची थोडीशी म्हणजे चान्सेस होते, बट नाव विथ द सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर ती पण एक जी डिफरन्स होता तोही आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि त्याचा सक्सेस रेटही खूप चांगला आहे. प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स किंवा रिस्क जर म्हणाल तर दोन्ही नॅचरल प्रेग्नन्सी असेल किंवा IVF प्रेग्नन्सी असेल दोन्हीमध्ये सेमच असतो. आता IVF प्रेग्नन्सी ज्या वेळेला करायला कपल आलेले असतात तेव्हा त्यांचे बरेच नॅचरल प्रयत्न IUI या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, सो त्यामुळे त्यासोबत त्यांचं थोडंसं एज पण वाढलेलं असतं आणि एज रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत मग थोडंसं शुगर एनर्जी, डायबिटीज, हायपरटेन्शन या थोड्या गोष्टीचे रिस्क किंवा बाकीच्याही जे काही असतात ते थोड्याफार प्रमाणात वाढलेले असतात IVF प्रेग्नन्सीमध्ये, बट ऍज सच खूप काही डिफरन्स नसतो. सो आय थिंक की हे जे बेसिक तुमच्या कन्सेप्ट थोड्याफार आता क्लिअर झाल्या असतील या व्हिडिओद्वारे. थँक्यू. फॉर मोर इन्फॉर्मेशन विजिट आवर वेबसाईट www.indraivf.com or call 1-800-309-4410. Keep following us and leave your fertility related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.